चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा तसेच सा सिक्स्थ स्टँडर्डच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा हॅलो स्टुडंट आज आपण स्टँडर्ड सिक्सचा सायन्सचा सा फिफ्थ लेसन स्टार्ट करतो आहे सबस्टन्सेस इन द दे सराउंडिंग द स्टेट्स अँड प्रॉपर्टीज म्हणजे आपल्या सभोवतालचे हो पदार्थ त्यांच्या अवस्था आणि गुणधर्म सगळ्यात पहिले तुम्हाला इथे एक, एक, एक एक्सपेरिमेंट दिलेलं आहे बघा काय केलेलं आहे इथे पीस ऑफ वॅक्स घेतलेले आहेत आणि त्याला स्पिरिट लॅम्पच्या ह्याने हिट देऊन ते वितळत ठेवलेले आहेत काय होईल त्याला हिट हो दिल्यावरती त्याचं लिक्विड फॉर्म होईल बघा वेन अ सबस्टन्स चेंज फ्रॉम वन स्टेट टू अनदर द प्रोसेस इज कॉल्ड चेंज ऑफ स्टेट ऑफ सबस्टन्सेस म्हणजे इथे बघा मेन आहे वॅक्स आहे ते काय झालं आहे पहिले सॉलिड म्हणजे स्थायु रूपामध्ये होतं त्याला हिट दिल्यावरती ते लिक्विड झालेलं आहे त्याची अवस्था बदललेली आहे पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा ते दुसऱ्या अवस्थेत जातात तेव्हा त्याला म्हणायचं चेंज ऑफ स्टेट ऑफ द सबस्टन्सेस म्हणजे सॉलिडमधून लिक्विडमध्ये गेलेलं आहे त्याची स्टेट चेंज झाली याच त्याच्या चेंज होण्याच्या बघूया आपण पुढे तुम्हाला दिलेलं आहे रीड धिस लिस्ट ऑफ स्पिरिट कापूर पेट्रोल घी कोकोनट ऑइल नॅप्टलिन बॉल आणि ॲल्युमिनियम क्लोराईड म्हणजे नौसागर त्याला म्हणतात बघा याच्या ह्या स्टेट तुम्ही ऑब्झर्व करायच्या आहेत काय असतं स्पिरिट स्पिरिट कसं असतं माहिती तुम्हाला डॉक्टर लावतात ते इंजेक्शन द्यायच्या आधी बघा ते लिक्विड फॉर्म फॉर्ममध्ये असतं स्पिरिट आणि काय होतं जर ते उघडं राहिलं तर त्याचं आपोआप वायूमध्ये रूपांतर होतं ते उडून जातं तसंच कापूर कापूर किंवा हे नॅप्टलिन बॉल इथे दिसत आहेत बघा तुम्हाला हे दोन सुद्धा नुसते हवे तसे उघडे राहिले तर त्याचं हवेमध्ये ते छोटे छोटे होत जातात तुम्ही ह्या डा गोळ्या बघा डाबर गोळ्या म्हणतात त्याला ह्या गोळ्या जर मा ह्याच्यामध्ये ठेवल्या कपड्यांच्यामध्ये ठेवल्या जातात की काही कपड्यांना बॅक्टेरिया लागू नये म्हणून तर त्या काही दिवसांनी त्या नाहीशा होतात गोळ्या त्याचं त्या, त्या, डायरेक्ट मधून लि गॅसमध्ये रूपांतर होतं तसंच कापूर पण बघा बाहेर राहायला की छोटा छोटा होत जातो तसंच तुपाचं तूप बघा जेव्हा आपण तूप होतो तेव्हा ते लिक्विड असतं पण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं की कसं होतं ते सॉलिड होतं परत गरम केलं की त्याचं परत लिक्विड होतं अशा ह्या वेगवेगळ्या वे, वे, स्टेट आपल्याला बघायला सांगितलेले आहेत बघा इथे दिलेलं इन द पास्ट इन द नाईन्टीन सेंचुरी द सायंटिस्ट जे विलार्ड गिप्स शो दॅट द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस डिपेंड ऑन इट्स फिजिकल स्टेट अँड द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन इट म्हणजे बघा एकोणीसाव्या शतकात जे विलार्ड गिब्ज हे शास्त्रज्ञानी पदार्थांचे वैशिष्ट्य ही त्यांच्या अवस्थांवर आणि त्यांच्या कणांच्या संरचनेवरती अवलंबून असते म्हणजे बघा त्यांची कणा त्या ह्याच्यामधल्या सॉलिड स्टेटमधल्या ह्याची कणांची त्याच्या छोट्या छोट्या ज्या कणांनी तो बनलेला आहे त्याची कशी रचना आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड असते पुढे एक चार्ट आहे बघूया पहा इथे एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये सॉलिड लिक्विड अँड गॅसियस एक्झाम्पल आहे इथे शेप आणि व्हॉल्यूम बघा पीस ऑफ आयर्न त्याचा शेप कसा असतो हॅज अ शेप ऑफ इट्स ओन रिटेन शेप नो मॅटर हाऊ इट इज केप्ट म्हणजे बघा लोखंडाचा तुकडा दिलेला असेल तर तो ज्या अवस्थेमध्ये दिलेला तुम्हाला चौकोनी असेल तर चौकोनीच तो तुकडा राहणार आहे जसाही ठेवला तसा आणि त्याला कुठेही ठेवा कशातही ठेवा त्याचा आकार तोच राहतो वॉल्यूम हॅज अ डेफिनेट वॉल्यूम म्हणजे त्याला ठराविक आकारमान असते सॉलिड लाईक like शुगर सँड व्हेन पोअर ऑन अ फ्लॅट सरफेस फ्रॉम अ हिप म्हणजे बघा ठराविक आकारमान असते आणि साखर वाळू असेच स्थायू सपाट पृष्ठभागावर ओतल्यावर त्याचा ढीक तयार होतो नेक्स्ट बघूया लिक्विड लिक्विड मध्ये आहे वॉटर Spirit, does not have a shape of its own, स्पिरिट आणि ऑइल असे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन पाण्याला किंवा स्पिरिटला किंवा तेलाला त्याचा शेप असतो का ज्या भांड्यात किंवा ज्या डब्यात तुम्ही हे ठेवाल त्याचा शेप त्याला येतो टेक द शेप ऑफ द कंटेनर त्या भांड्याचा शेप तो घेतो त्याचा वॉल्यूम बघूया लिक्विडचा इट हॅज अ स्पेसिफिक वॉल्यूम त्याला पण आकारमान असणारा जागा लागते बघा पाण्याला किंवा स्पिरिटला जागा लागते वॉल्यूम लागतं ऑक्युपाय डेफिनेट पोर्शन ऑफ अ कंटेनर स्प्रेड ऑन अ फ्लॅट सरफेस ऑन पोरिंग फ्लो डाऊनवर्ड्स अलॉंग अ स्लोप म्हणजे हे पदार्थ ज्या भांड्यात ठेवू त्याची ठराविक जागा व्यापतात आणि सपाट पृष्ठभागावरती ओतले असता काय होतं जसं इकडे सॉलिडचा ढीग होतो सपाट पृष्ठभागावरती लिक्विड काय होतं तर ते स्प्रेड होतं लिक्विड जर सपाट पृष्ठभागावरती ओतलं तर त्याचं ढीग होईल का नाही ते काय होतं स्प्रेड होतं आणि जसा जिथे उतार असेल तिकडे ते फ्लो होत जातं उताराच्या दिशेने वाहत जातं नंतर आहे गॅस डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस म्हणजे वायूला स्वतःचा आकार नसतो आणि जेवढी स्पेस असते त्या तेवढ्या स्पेसमध्ये तो स्प्रेड होतो परत वॉल्यूम बघा डज नॉट हॅव अ डेफिनेट वॉल्यूम त्याला वॉल्यूम पण डेफिनेट नसतो ऑन चेंजिंग द प्रेशर ऑफ अ गॅस इट इन अ क्लोज कंटेनर इट्स वॉल्यूम अल्सो चेंज म्हणजे बघा बंडी बंदि, बंदिस्त भांड्यामध्ये वायूवरती कमी जास्त दाब दिला तर त्याचं आकारमान कमी जास्त होतं म्हणजे त्याला डेफिनेट असं आकारमान लागतं असं नाही जास्त आकारमान मिळालं तर वायू स्प्रेड होतो कमी मिळालं तर तेवढ्या ह्याच्यातच घातो तर त्याला डेफिनेट आकारमान लागत नाही पुढे आहे हीट अँड चेंज ऑफ फिजिकल स्टेट म्हणजे बघा इथे एक तुम्हाला चार हे दिलेलं आहे लिक्विड लिक्विडला काय केलं हीट केलं की काय होतं बघा लिक्विडला हिट दिल्यावरती गॅस तयार होतो पहा इथे हा चार्ट पहिला आहे सॉलिड सॉलिडला ऑन हिटिंग लिक्विड म्हणजे बघा आपण बर्फ घेऊया उदाहरण सॉलिडसाठी सॉलिड म्हणजे बर्फ घेतला त्याला हिट दिल्यावरती लिक्विड म्हणजे पाणी होईल आणि लिक्विडला हिट दिल्यावरती काय होईल वाफ निघते म्हणजे गॅस उलट बघा गॅसला कूल केल्यावरती काय होतं बघा तुम्ही डबा गरम गरम भरलात भाजीचा आणि जेव्हा जेवता उघडता तेव्हा काय होतं त्या वाफेचं झाकणावरती पाणी झालेलं असतं त्याला थंडावा मिळतो आणि पाणी होतं तसंच तस गॅसला कूल केल्यावर लिक्विड होतं आणि लिक्विड आपण फ्रीजमध्ये ठेवलं पाणी फ्रीजरला की त्याचा काय होतो सॉलिड होतो बर्फ होतो चेंज ऑफ स्टेट अशा प्रकारे त्याच्या स्टेट चेंज होतात पुढे आहे द टेम्परेचर अँड अ थर्मामीटर बघा थर् टेम्परेचर अँड थर्मामीटर आपण नेहमीच बघतो पहा थर्मामीटरमध्ये मर्क्युरी नावाचा एक धा मेटल आहे मर्क्युरी हे सुद्धा एक मेटल आहे असा मेटल अस हा मेटल असतो बघा इथे हल्ली नवीन डिजिटल थर्मामीटर निघालेत खाली दाखवतात बघा याच्यामध्ये डिजिटल आकडे येतात आणि हा इथे आपला साधा थर्मामीटर याच्यामध्ये जसा तो मर्क्युरी वरती वरती चढेल किंवा खाली येईल तसं त्याचं टेम्परेचर दे दाखवलं जातं बघा आता इथे म्हटलंय काय अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ हीट मस्ट बी गेन ऑर लॉस्ट बिफोर द स्टेट ऑफ सबस्टन्स कॅन चेंज म्हणजे पदार्थाला विशिष्ट काही प्रमाणामध्ये उष्णता घ्यावी लागते किंवा ती लॉस करावी लागते म्हणजेच थंड व्हायला लागते त्याची हे चेंज होण्यासाठी स्टेट्स चेंज होण्यासाठी आणि थर्मामीटरचं कार्य काय आहे बघा वेन अ सबस्टन्स गेट हीट इट बिकम वॉर्म अँड हॉट वी पुट Our hand or finger in the water to judge how hot it is. म्हणजे बघा आता एखा आपल्याला पाणी असेल गरम आहे की थंड आहे बघण्यासाठी आपण काय करतो हात घालतो पण आपण त्याचं परफेक्ट इतक्या डिग्री सेल्सिअसचं आहे सांगू शकतो का नाही तर हे कोण सांगू शकतं तर हा थर्मामीटर थर्मामीटर इज यूज टू मेजर टेम्परेचर डिग्री सेल्सिअस इज द युनिट ऑफ मेजरिंग टेम्परेचर देर आर सेवरल टाईप्स ऑफ थर्मामीटर अवेलेबल नाऊ डे डिजिटल थर्मामीटर आर फ्रिक्वेंटली यूज म्हणजे बघा डेफिनेट एखाद्या वस्तूचं टेम्परेचर सांगण्यासाठी थर्मामीटर यूज केलं जातं आपण थर्मामीटर यूज कशासाठी करतो घरामध्ये कशासाठी यूज करतो तर आपला बॉडी टेम्परेचर चेक करण्यासाठी ताप किती आहे ताप जास्त आहे कमी झाला आहे हे चेक करण्यासाठी टेम्परेचर आपण थर्मामीटरचा यूज करतो बघा एखाद्या लहान मुलाला ताप आला असेल तर हल्ली डिजिटल असं थर्मामीटर किंवा साधं थर्मामीटर तोंडात किंवा त्याच्या हाताच्या चा ह्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि काय केलं जातं त्याचं टेम्परेचर चेक केलं जातं नाईंटी डिग्रीज नाईंटी एटच्यावरती असेल तर ता ताप आहे मग तापाचं औषध दिलं जातं तापाचं औषध दिल्यावरती कमी आहे का पाहण्यासाठी परत थर्मामीटरचा यूज केला जातो आपण घरगुती थर्मामीटरचा हा यूज करतो बऱ्याच प्रकारच्या थर्मामीटर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण सध्या आपण डिजिटलच वापरतो पहा इथे एक तुम्हाला एक्सपिरिमेंट सांगितलं आहे टेकअप थर्मामीटर फ्रॉम अ लॅबोरेटरी बल्ब ॲट इट्स लोअर एंड इट फील विथ मर्क्युरी म्हणजे त्याचा जो खालचा भाग असतो तो मर्क्युरी असतो छोटा खाली असतो बघा सिल्वर कलरचा कधी थर्मामीटर फुटलं तर तो मर्क्युरी असं छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड होतो तुम्ही कदाचित पाहिला असेल द मर्क्युरी रायजेस टू अ सर्टन लेवल इन अ कॅपिलरी ट्यूब अबाउ द बल्ब यू विल सी द स्केल नेक्स्ट टू मर्क्युरी कॉलम रिडिंग द फिगर नियर द लेवल ऑफ मर्क्युरी टेल अस द टेम्परेचर ऑफ एअर अराउंड द बल्ब ऑफ द थर्मामीटर म्हणजे थर्मामीटर काय करायचं आहे लॅबोरेटरीमध्ये गेला तर नुसतं घ्यायचं आहे हातामध्ये आणि नुसत्या टेम हवेमध्ये त्याचं टेम्परेचर किती आहे ते चेक करायला तुम्हाला सांगितलं आहे नंतर काय करायचं आहे एक पाण्या बर्फानी भरलेला बिकर घेतलेला आहे भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थर्मामीटर टाकायचं आहे आणि मग परत टेम्परेचर चेक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला बर्फाचं जेव्हा बर्फामध्ये टाकाल तेव्हा तो थर्मामीटरमधला जो पारा असेल तो एकदम खाली जाऊन थांबतो म्हणजे बर्फाचं टेम्परेचर हे खूप कमी असतं म्हणून तो खाली 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 जातो तोच तुम्ही गरम पाण्यात बुडवलात तर तो, तो, तो वरती वरती थर्मामीटरचं टेम्परेचर येतं बघा इथे काही आपल्याला टेम्परेचर दिलेले आहेत बॉइलिंग वॉटरचं टेम्प बॉइलिंग वॉटरमध्ये जर टाकलं तर तुम्हाला हंड्रेड डिग्री सेल्सिअस दाखवेल वॉटर वॉटरमध्ये टाकलंत जर तुम्ही तर झिरो डिग्री सेल्सिअस दाखवेल एअर uh, म्हणजे नुसता बाहेर ठेवलात कधी विंटरमध्ये नुसता बाहेर ठेवलात तर फिफ्टीन डिग्री सेल्सिअस दाखवेल म्हणजे पंधराचा असा एक आकडा असतो त्याच्यापर्यंत तो पारा जाऊन पोचतो समरमध्ये तुम्ही जर दुपारी हवेमध्ये नुसता असा थर्मामीटर बघितलात तर तो थर्टी फाय डिग्री सेल्सिअसपर्यंत असतो इन्साईड अ फ्रीज फ्रीजमध्ये जर तुम्ही त्याचं टेम्परेचर चेक केलं तर लेस दॅन फाईव्ह डिग्री असतो म्हणजे फायू डिग्रीपेक्षा कमी असतो इनसाईड द फ्रीझर म्हणजे डी फ्रीझर असतो का जिथे बर्फ होतो तिथे चेक केलं तर लेस दॅन एटीन डिग्री सेल्सिअस मायनस एटीन डिग्री सेल्सिअस असतो बघा म्हणजे खूप खाली येतो तो आणि बॉडी टेम्परेचर जर तुम्ही चेक केलं तर थर्टी फाय डिग्री सेल्सिअसला तो सेट होतो पुढे बघूया आपण बॉइलिंग इथे दिलं आहे बॉईलिंग बॉईलिंग म्हणजे काय उत्कलन उकळणे आपण म्हणतो बघा बॉइलिंग वॉटर इट इज वॉटर इज अ कंटिन्युअस इव्हॅपरेटिंग वी नो दॅट वॉटर स्पील ऑन द फ्लोअर ड्राईड अप स्लोली ऑन इट्स ओन म्हणजे बघा पाण्याचा थेंब जर जमिनीवरती पडले काही आणि तुम्ही जर पुसले नाहीत तर थोड्या वेळ ते डिसेपिअर होतात म्हणजे दिसेमासे होतात असं का होतं पाण्याचे थेंब कुठे जातात तर त्याचं इव्हॉपरेशन होतं आणि त्याची वाफ होते व्हॉट हॅपन वेन वॉटर बॉईल आपण पाणी उकळवलं तर काय होतं ॲज द वॉटर गेट हिटेड इट्स टेम्परेचर इनक्रीज अँड इट इव्हॉपरेट ॲज फास्टर ॲज रेट बघा तुम्ही कधी पाणी उकळताना बघितलेलं आहे का heated, as as तर वरती अशी वाफ निघत राहते ही कधी निघते वाफ जेव्हा पूर्ण पाणी उकळतं तेव्हाच ही वाफ निघते

Uh, pure water boil at 100 degree Celsius, uh, this is the boiling point of water. म्हणजे कोणत्या किती हंड्रेड डिग्री सेल्सिअस झालं जेव्हा जा टेम्परेचर तेव्हा ते वॉटर ते ते काय करतं बॉईल व्हायला सुरुवात होते ह्यालाच म्हणायचं त्याचा बॉईलिंग पॉईंट बॉईलिंग पॉईंट वॉटरचा किती आहे हंड्रेड डिग्री सेल्सिअस बघा इथे तुम्हाला एक्सपिरिमेंट सांगितलेलं आहे लॅम्प ला खालून हीट देतो आहे वरती पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात ते थर्मामीटर टाकलेलं आहे तर काय होतं जेव्हा पाणी उकळायला लागतं आणि पाणी उकळायला सुरुवात होते तेव्हा त्याची वाफ तयार होते आणि तेव्हा आपण थर्मामीटरचं टेम्परेचर जर चेक केलं तर ते हंड्रेड डिग्री सेल्सिअस असतं हा त्याचा आहे बॉइलिंग पॉईंट म्हणजे हंड्रेड डिग्री सेल्सिअसला पाण्याचीही वाफ व्हायला सुरुवात होते व्हेन वॉटर वेपर्स कूल इट कन्वर्ट इन टू वॉटर अगेन म्हणजे वॉटर वेपर्स जे म्हणजे गॅस जोवरती आपण बघतोय तो जेव्हा कूल होतो वाफ जेव्हा थंड होते आपण बघा गरम उकळत्या पाण्यावर जर झाकण ठेवलं तर काय होतं ते झाकणाच्या खाली पूर्ण अशी पाणी साचलेलं असतं ह्यालाच म्हणायचं ह्या प्रोसेसलाच म्हणायचं कंडेन्सेशन इट कन्वर्ट्स इन वॉटर अगेन धिस प्रोसेस इज कॉल्ड कंडेन्सेशन काय म्हणायचं कंडेन्सेशन कंडेन्सेशन ऑफ अ स्टीम अल्सो टेक्स प्लेस हंड्रेड डिग्री सेल्सिअस इट मीन्स दॅट द बॉइलिंग पॉईंट अँड कंडेन्सेशन पॉईंट ऑफ वॉटर आर वन अँड द सेम म्हणजे बघा वाफेचे कंडेन्सेशन हे सुद्धा हंड्रेड डिग्री सेल्सियसलाच होते म्हणूनच पाण्या पाण्याचा बॉइलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट हा एकच आहे पुढे बघूया आपण इथे बघा तुम्हाला एक हे दिलेलं आहे टेक सम वॉटर इन अ बीकर प्लेस अ थर्मामीटर हीट द बीकर इन स्पिरिट लॅब सेम तसंच करायचं आहे बघा इथे लिक्विड इथे पहिलं काय केलेलं आहे बॉ सॉलिड बघा इथे ते सॉलिड आहे ते मेल्ट केल्यावरती म्हणजे बर्फ मेल्ट केला की लिक्विड पाणी होतं आणि परत त्याला लिक्विडला जास्त अजून हीट मिळाली की त्याचा गॅस होतो आणि परत खाली बघा गॅसला थंडावा मिळाला की त्याचं लिक्विड होतं परत लिक्विडला थंडावा मिळाला की त्याचं बर्फ होतं हे पूर्ण आ, हीट जेव्हा लॉस होत जाते उष्णता कमी होत जाते तेव्हा कसं कसं होतं ह्याचं तुम्हाला चित्र दिलेलं आहे बॉइलिंग बघितलं आता आपण फ्रीजिंग बघूया पहा द वॉटर केप्ड इन अ फ्रीज ऑर ऑन आईस बिकम कूलर अँड कूलर दॅट इट दॅट्स इज इट्स टेम्परेचर फॉल्स म्हणजे बघा फ्रीजमध्ये आपण बर्फाचे बर्फावर ठेवलेले पाणी थंड होत जाते बर्फासाठी आणि त्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं फ्रीजमध्ये जर आपण पाणी ठेवलं बर्फ होण्यासाठी किंवा जर बाहेर बर्फ असेल आणि त्याच्यावरती पाणी ओतलं तरीसुद्धा त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि एका ठराविक तापमानाला पाणी फ्रीझरमधलं एकदम थंड होतं आणि त्याचा बर्फ बनून जातो बर्फ बनत जातो आणि ज्या ठराविक टेम्परेचरला त्याचा पूर्ण बर्फ होतो पाण्याचा त्यालाच म्हणायचं त्याचा फ्रीजिंग पॉईंट मग पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट काय आहे द कॅन्डल ऑफ सॉरी द टेम्परेचर ऑफ अ सबस्टनसेस कॅन फॉल बिलो झिरो डिग्री सेल्सिअस दॅट इज द टेम्परेचर ऑफ एअर इन द फ्रीझर ऑफ अ रेफ्रिजरेटर इज अराउंड मायनस एटीन डिग्री सेल्सिअस इट इज रीड ॲज मायनस एटीन डिग्री सेल्सिअस म्हणजे बघा प पदार्थाचे तापमान शून्यहून कमी झाले डिग्रीहून की त्याचं सॉलिड व्हायला त तयार होतं बघा आता इथे दिलं आहे वेन आईस गेट हीट इट स्टार्ट मेल्ट ऑर चेंजिंग इट्स लिक्विड स्टेट अगेन आईस मेल्ट ॲट झिरो डिग्री सेल्सिअस इट्स मीन दॅट द फ्रीझिंग पॉईंट अँड मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर आर वन ॲट द सेम म्हणजे बघा मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीझिंग पॉईंट हा पाण्याचा काय आहे झिरो डिग्री सेल्सिअस झिरो डिग्री सेल्सिअसलाच पाण्याचं बर्फ होतो आणि त्याच तापमानाला जर आपण बाहेर काढून तो ठेवला तर झिरो डिग्री सेल्सिअसला त्याचं लिक्विड व्हायला सुरुवात होते म्हणून पाण्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा सेम आहे ईच सबस्टन्स ह्या स्पेसिफिक बॉइलिंग पॉईंट विच इज अल्सो इट्स कंडेन्सेशन पॉईंट म्हणजे प्रत्येक सबस्टन्सचा बॉईलिंग पॉईंट आणि कंडेन्सेशन पॉईंट मग अशी आपण बघितलं तर सेम असतो तसंच इच सबस्टन्सचा स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट बघा बॉईलिंग पॉईंट म्हणजे ज्या पॉईंटला पाणी उकळतं बरोबर बॉइलिंग पॉईंट आणि ह्या बॉईलिंग पॉईंटला जेव्हा वाफ होते पाण्याची तो थंड होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं कंडेन्सेशन तर हे दोन्ही टेम्प झिरो हंड्रेड डिग्री सेल्सिअस त्याचं आहे बॉइलिंग बॉइिंग पॉईंटसुद्धा आणि कंडेन्सेशन पॉईंटसुद्धा तसंच स्पेसिफिक मेल्टिंग पॉईंट आणि फ्रीजिंग पॉईंट आता बघा पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट झिरो आहे आणि मेल्टिंग पॉईंट म्हणजे मेल ज्या टेम्परेचरला त्याची सुरुवात होते बर्फाचं पाणी व्हायला तोसुद्धा झिरो डिग्री सेल्सिअस आहे त्याला म्हणायचं मेल्टिंग पॉईंट तो आहे झिरो डिग्री सेल्सिअस इथे काही सबस्टन्सचे तुम्हाला बघा दिलेले आहेत कॅन्डलचा फ्रीजिंग पॉईंट आहे झिरो सिक्स्टी डिग्री सेल्सिअस आणि बॉईलिंग पॉईंट आहे थ्री फिफ्टी डिग्री सेल्सिअस म्हणजे कॅन्डलचं जे लिक्विड असतं त्यापासून जी कॅन्डल तयार होते किती डिग्री सेल्सिअसला होते सिक्स्टी डिग्री सेल्सिअसला आणि उकळ्याला कधी सुरुवात होते त्याचं बॉईलिंग पॉईंट थ्री फिफ्टी डिग्री सेल्सिअस प्लास्टिकचा ग्रेटर दॅन टू फिफ्टी डिग्री सेल्सिअस म्हणजे दोनशे पन्नासपेक्षा जास्त डिग्री सेल्सिअसला तो फ्रीज होतो आणि नऊशे चोपन्न नाईन हंड्रेड फिफ्टी फोर डिग्री सेल्सिअसला तो बॉईल व्हायला सुरुवात होतो आयन म्हणजे लोखंड लोखन्द, लोखंडाचा फ्रीजिंग पॉईंट खूप जास्त आहे बघा वन थाउजंड फाय हंड्रेड अँड थर्टी फाय डिग्री सेल्सिअस आणि बॉईलिंग पॉईंट आहे टू थाउजंड एट हंड्रेड अँड सिक्स्टी डिग्री सिक्स्टी टू डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर दिलं जेव्हा लोखंडाला तेव्हा तो उकळायला सुरुवात होते अशा प्रकारे इथे आपल्याला दिलेले आहेत पुढे बघूया आपण काय आहे का पहा खाली तुम्हाला दिले व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट म्हणजे पदार्थाचे जेव्हा अवस्थांतर होते त्याचा आपलं यूज काय होतो बघा पहिलं आहे कॅन्डल आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स म्हणजे पॅराफिन वॅक्स आपण वितळवून त्याची कॅन्डल करू शकतो मेणबत्ती करू शकतो दुसरं आहे सॉलिड कार्बन डायऑक्साईड म्हणजे ड्राय आईस सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज टू मेक आईस्क्रीम आणि अँड टू कीप इट्स फ्रोझन म्हणजे बर्फाचा आपण काय उपयोग करतो पाण्यापासून चेंज झाल्यामुळे की त्याचा आपण आईस्क्रीम करण्यासाठी उपयोग करतो पुढे आहे लिक्विड नायट्रोजन इज यूज इन ॲनिमल हजबंड्री म्हणजे बघा ज जवळप नायट्रोजनचा उपयोग आपण रक्तपेशी आणि हे टिकवून ठेवण्यासाठी केला जातो पुढे आहे सँड इज मेल्टेड टू मेक ग्लास म्हणजे वाळू मेल्ट करून ग्लास बनवला जातो अ, मेटल्स लाइक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स म्हणजे सिल्वर आणि गोल्डनचे गोल्ड हे धातू वितळवून त्याचे ज्वेलरी बनवले जाते आयन इज मेल्टेड टू मेक टूल्स म्हणजे लोखंड वितळवून त्याचे अवजार बनवले जातात अशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो ह्याच्या अवस्थांतर जे होतात पदार्थांचे त्याचा उपयोग करून हे करू शकतो महा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय या लेसनचा फिफ्थ लेसनचा सेकंड पार्टचा मी सेकंड व्हिडिओ बनवणार आहे तो पाहण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओच्या खाली हे जे नाव लिहिलेलं आहे सिक्स स्टँडर्ड सायन्स लेसन नंबर फाईव्ह पार्ट वन त्याच्या बाजूला एक छोटा त्रिकोण आहे तो त्रिकोणवरती हा क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्याच्यामध्ये खाली प्लेलिस्ट असेल त्याची लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन केल्यावरती तुम्हाला स्टँडर्ड सिक्सचे सायन्स मॅथ सगळे व्हिडिओ मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही पार्ट टू शोधू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवरती गेल्यावर सोनालीस किचन क्लासरूम टाईप केल्यावरती माझा चॅनल येईल त्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता जे तुम्हाला हवेत ते नक्की पहा